जनता पार्टी जी स्वतः म्हणते त्या पक्षाचे प्रधानमंत्री सुद्धा ओबीसी आहे तर आजपर्यंत ते का न्याय घेऊ शकले नाही. आता काही मिनिटांपूर्वी सभागृहातील एक सन्माननीय प्रसिद्धी किसान सदस्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादांच्या बाबतीत यांना आरक्षणाचं देणं घेणं नाही या सरकारला आरक्षण ओबीसीचं ठरवायचं आहे असं जे काही आवाहन बोलत होते लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाशा. आज दोन्ही सभागृहामध्ये खालच्या सभागृहात माननीय छगन भुजबळ साहेबांनी आणि वरच्या सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित दादांनी स्पष्ट ते सांगितलं की मागं कोणी किती लांबवलं किंवा मागच्या सरकारच्या काळात तुम्ही का आरक्षण देऊ शकले नाही यावर चर्चा केल्यापेक्षा आता विरोधी पक्षांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका दाखवावी. ओबीसीच्या आरक्षणासारख्या संवेदनशील बाबतीत भारतीय जनता पार्टीने राजकारण करू नये. आताही काही सभासद सदस्य पार्टी बीजेपीचे त्यांना फक्त पब्लिसिटी स्टंट हवा आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा कवडीचा अभ्यास नसणारी लोक ज्यावेळी सरकारच्या वरिष्ठ सभागृहातील ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध अक्कल पाजळत असतात त्यावेळी त्यांचा आम्हाला साधा आमचा त्यांना प्रश्न आहे की इम्पेरिकल डाटा जो गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून त्याची मागणी आहे ती मागणी आजपर्यंत केंद्र सरकार का पूर्ण करू शकलं नाही. आता निवडणूक आयोगाकडे ते अधिकार असतात निवडणुका कधी घ्यायच्या मात्र दोन्ही सभागृहात महाविकास आघाडी सरकारकडून सांगितलेलं आहे की जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार नाही तोपर्यंत जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समित्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या काही निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्या होणार नाही. ओबीसीचं आरक्षण हे महत्वाचं आहे ओबीसीवर अन्याय होऊ नये मात्र भारतीय जनता पार्टीचा काळ्या टोपीखाली ओबीसी विरोधी जो मेंदू आहे जो महात्मा फुलेंच्या वादग्रस्त स्टेटमेंट बाबतीत दिसून आला शिवाजी महाराजांच्या वादग्रस्त स्टेटमेंट बाबतीत दिसून आला तर या काळ्या टोपीखालील मेंदूला आणि त्या मेंदू धरतीने भारतीय जनता पार्टीला ओबीसीच्या आरक्षणाचा खेळ करायचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे खालच्या सभागृहात बोलत होते त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारवर ते ताशेरे ओढत होते माझं देवेंद्र फडणवीसांना स्पष्ट मत आहे तुम्ही मुख्यमंत्री असताना त्याचा पाठपुरावा केल्यानंतर केंद्रात तुमचं सरकार असताना सुद्धा इम्पेरिकल डाटा तुम्ही का प्राप्त करू शकले नाही. आता एखाद्या सांगली जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्याचं तुम्ही उदाहरण देत आहे की तिथे गावकऱ्यांनी पाच गावांचा ओबीसीचा डाटा गोळा केला त्यांना ते शक्य आहे तुम्हाला काय शक्य नाही वस्तुस्थिती वेगळी आहे. यांनी सभागृहाची दिशाभूल केली आणि काही प्रसिद्धी पिसाट या बाबतीत उपमुख्यमंत्र्यांना राज्य सरकारला भेटी धरत आहेत मात्र ओबीसीच्या आरक्षणाला झुलवत ठेवण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टीकडून होते आहे. त्यांनी हा खेळ खंडोबा थांबवावा आणि ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देण्याकरता सामंजस्याची भूमिका दाखवावी एवढीच माझी ओबीसी म्हणून एक अपेक्षा आहे. डोक्यावर ओबीसी आरक्षणाची टोपी घालून त्या टोपीखालचा काळ्या टोपीखालचा मेंदू जो आरएसएसचा आहे तो मेंदू जर ओबीसीला मारक असेल तुम्ही टोप्या घातल्या मात्र तुमचे मेंदू हे सगळे संघाचे आहेत आणि ओबीसीला आरक्षण संघाला द्यायचंच नाही. मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा केला आता टोप्या घालतायत आणि असं दाखवतायत ओबीसीचे उद्धार करते म्हणून. अरे जर तुमच्या धमक आणि हिंमत आहे ना तर जो शाहू महाराज शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंचा अपमान राज्यपालांनी केला त्याबद्दल खबर का उघडत नाही. कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्याबद्दल कोण का उघडत नाही. आता हे प्रसिद्धी पिसाळ फक्त आणि फक्त सरकारला टार्गेट करतायत. ओबीसी बांधवांनो या पांढऱ्या टोपी फक्त या पांढऱ्या टोपीला भरू नका ही काळीच टोपी आहे आणि या खालचा मेंदू ओळखा हे ओबीसीच्या आरक्षणाचा खेळखंडोबा करतायत. आजच्या सभागृहाचं कामकाज जे तहकूब झालं ते फक्त भाजपच्या गोंधळामुळे झालेलं आहे त्यामुळे ओबीसी बांधवांनी अशा लोकांपासून सावध राहावं की ओबीसी म्हणून विनंती करायला मी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू